नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल जाणणार आहे. व तसेच तुम्हाला या क्वेश्चनचे ॲन्सर भेटून जाईल का टीचर्स डे हा कधी व कोणता असला पाहिजे म्हणून. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्हाला MPSC असो का पोलीस भरती असो, जे वन लाईनर क्वेश्चन असो का सेंटेन्स वाईज क्वेश्चन असो, त्याच्यामध्ये खूप हेल्प होईल. या व्हिडिओमधून तुम्ही नियर अबाउट 200 ते 300 क्वेश्चन काढू शकता. तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला माहीत पडून जाईल याचा ॲन्सर टीचर्स डे कधी असला पाहिजे म्हणून. तसेच तुमचे विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आपण स्टार्ट करूया. हे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी राष्ट्रीय शिक्षक हक्क दिवस म्हणतात त्याला, 11 एप्रिलला पुण्यामध्ये झाला होता त्यांचा जन्म. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. तुम्हाला हा म्हणजे जे ब्लॅक पॉईंट करून ठेवले आहे इम्पॉर्टंट, ते लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही ते नोट डाऊन करू शकता स्वतःच्या नोटबुकमध्ये. महात्मा फुले यांचे मूळ गाव, यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर आजोबाचे नाव शेरीबा हे होते. ज्योतिबा हे 1 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांचा सांभाळ नंतर त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला होता. तुम्हाला असे क्वेश्चन विचारणार येऊ शकते आता समोर. ज्योतिबा यांचे मूळ आडनाव का होते, तर त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. ज्योतिबा आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता, ज्योतिबांच्या आजोबांचा त्यांचा फुलाचा व्यवसाय होता, म्हणून त्यांचं आडनाव फुले हे पडले होते. ज्योतिबा हे जातीयने क्षत्रिय माळी समाजाचे होते. तुम्हाला याबद्दल समोर वाद भेटणारच आहे. तर असे क्वेश्चन विचारण्यात होते का महात्मा ज्योतिबा फुले हे कोणत्या समाजाचे होते, तर हे क्षत्रिय माळी समाजाचे होते. सार्वजनिक काका व राघव भांडारकर हे त्यांचे वर्गमित्र होते. 1834 ते 1838 ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या मराठी शाळेत घेतले. ज्योतिबा फुलेंच्या वडिलांच्या कारखान्यामध्ये ज्योतिबा शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. तुम्हाला इथं लक्षात येते का, इथं ज्योतिबा फुले ज्यांना शिक्षणाची एवढी आवड होती त्यांना वडिलाच्या कारकुनामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. त्यावेळी 1840 वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधोजी नेवासी झगडे पाटील यांची कन्या सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला होता. MPSC असा क्वेश्चन विचारण्यात आला आहे का ज्योतिबा फुलेचा विवाह कितव्या वर्षी झाला होता, तर 13व्या वर्षी. व सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला होता तर त्यांच्या वडिलाचे नाव काय होते, तर धनकवडीच्या खंडोजी सिंधोजी नेवसे झगडे पाटील यांची सावित्रीबाई कन्या होती. तर असे क्वेश्चन विचारण्यात आले, तुम्ही हे लक्षात ठेवू जा. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला होता. 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्यात राज्य स्त्री मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो. हे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवू जा तुम्ही. तुम्ही इथं बघू शकता या व्हिडिओमध्ये अशी इम्पॉर्टंट असे पॉईंट्स आहेत जे आतापर्यंत एक्झाममध्ये आलेले आहे व समोर पण येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, तुम्हाला हा खूप हेल्पफुल होईल. व या व्हिडिओमध्ये तुम्ही नियर अबाउट 200 ते 300 क्वेश्चन आरामशी काढू शकता. बघूया समोर महत्त्वाचे. 3 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा येथील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होता. हा फर्स्ट पॉईंट तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवजा, पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले होते. त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजपे हे होते. सावित्रीबाई फुले यांनी 1854 काव्य फुले, 1892 बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. आता तुम्हाला MPSC असा क्वेश्चन विचारू शकते का सावित्रीबाई फुले यांनी कोणते काव्यसंग्रह लिहिले व यापैकी कोणते नाही, असे तुम्हाला 4 ऑप्शन देऊन देईन. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर व अजून एखादं नाव देऊन देईन, तर याच्यापैकी कोणते सावित्रीबाई फुलेने काव्यसंग्रह लिहिले नाहीत असे क्वेश्चन पण विचारले आहे. तर तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन कर जा. समोर बघू. ज्योतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफ्फारबेन मुन्सी व धर्मोपदेशक लिडिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश घेतला होता. हा क्वेश्चन तुम्हाला डिपार्टमेंटल PSI या 2018 वेळेस दिसणार म्हणजे आला आहे का. ज्योतिबाच्या चिंतन व
शीलता बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे कोणते धर्मोपदेश त्यांना खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी मदत केली होती? तर याचा ॲन्सर होता, हे उर्दू शिक्षक होते गफ्फार बिन मुन्सी व लिजिट साहेब. हा क्वेश्चन आला आहे डिपार्टमेंट ऑफ PSI, तुम्ही बघू शकता, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. समोर बघूया, संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान, धर्मशास्त्र व इत्यादी विषयाचा अभ्यास ज्योतिबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली होती. फुले हे बंडखोर वृत्तीचे होते, त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याचा प्रयत्न 1847 ज्योतिबांनी केला होता. त्यांनी लहुजी उस्ताद मान साळवे या पहिलवानाकडून नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते, परंतु लवकर आपल्या विचारात त्यांना फोलपणा दिसून आला. तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता, पहिले महात्मा ज्योतिबा फुले यांना एवढी शिक्षणाची आवड नव्हती, ते इंग्रजांना कसे आपल्या भारतातून पळायला लावायचे याबद्दल विचार करत होते. त्यासाठी त्यांनी लहुजी उस्ताद मान साळवे यांच्याकडून नेमबाजी व दांडपट्ट्याची प्रशिक्षण पण घेतले होते, परंतु नंतर त्यांना लवकरच आपल्या विचारात हे फोलपणा दिसून आला होता. समोर बघूया आपण याच्याबद्दल, तुम्ही इथं बघू शकता, ही फुल डिटेल एक्सप्लेनेशन आहे, बाकी कुठेच तुम्हाला अशी एक्सप्लेनेशन भेटत नाही, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. फुल लाईफची स्टोरी महात्मा फुलेची सांगितली आहे. समोर बघूस या आपण, फुले यांच्यावर संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांच्या विमप्रंती या ग्रंथातील काही भागाचा प्रभाव होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व मार्टिन लुथर किंग यांच्यापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली होती. 1847 थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन यांची इतर पुस्तके, आता हा पॉईंट एकदम लक्षात ठेवता तुम्ही, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला होता? राईट्स ऑफ मॅन यांनी लिहिलेल्या थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव पडला होता महात्मा फुलेवर. हा क्वेश्चन खूप वेळा MPSCने विचारला आहे, म्हणून हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवता. समोर बघू आपण, 1848 ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्याचा अपमान केला होता. हा प्रसंग त्यांच्या जीवनास कलाटणी देणारा ठरला. तुम्हाला माहीतच आहे, जे पण आतापर्यंत थोर पुरुष झाले आहेत त्यांच्या जीवनात असा एक प्रसंग घडतो जो की त्यांचा अलगच वळण देतो, तसाच हा एक प्रसंग आहे. समोर आपण याबद्दल सांगणारच आहे. समोर बघू आपण, 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवारपेठमधील भिड्याच्या वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलीची शाळा सुरू केली होती. हा एकदम इम्पॉर्टंट व फेवरेट क्वेश्चन आहे सगळ्याच एक्झामचा, का पहिली शाळा भारतातील कोणी व कधी सुरू केली होती. तर 3 ऑगस्ट ह्या डेट पण लक्षात ठेवता तुम्ही, डेट पण विचारली आहे, 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवारपेठमधील भिड्याच्या वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलीची शाळा सुरू केली होती. स्वतंत्रपणे मुलीची शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाजसुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेचा प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून घेण्यात आले होता. तर तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारते, काही शाळा सुरू करण्याची प्रेरणा त्यांनी कोणापासून घेतली होती? तर स्कॉटिश शाळेच्या मिस फरार यांच्यापासून त्यांनी हे म्हणजे स्कॉटिश मिशनरीच्या मिस फरार यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी. समोर बघू, 3 जुलै 1851 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठमध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती. तसेच रास्तापेठ इथे तिसरी मुलींची शाळा सुरू केली होती. आता तुम्हाला हे डेट नाही विचारत नेक्स्टचे, तर तुम्ही इथं बघू शकता, पहिले सेकंड शाळा त्यांनी दुसरी शाळा आपला अण्णासाहेब चिपळूणकरच्या मदतीने बुधवारपेठ व तिसरी शाळा रास्तापेठ व नंतर वेताळपेठ इथे सुरू केली होती. 1951 ते 1952 त्यांनी 4 शाळा चालू केली होती. समोर इम्पॉर्टंट अजून बघूया आपण, हे महत्त्वाचं आहे, 19 मे 1852 रोजी पुण्यातील बेताळपेठ येथे अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पहिली शाळा चालू केली होती. हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे, तरी तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन करजा. 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतिबांचा विशेष सत्कार केला. 10 सप्टेंबर 1853 रोजी महार, मांग, चांबार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी नावाची संस्था स्थापन केली. तर हा क्वेश्चन विचारला आहे, का महार, मांग, चांबार
या लोकांचं शिक्षण शिकवणारी मंडळची स्थापना कोणी केली होती म्हणून तर हे ज्योतिबांनी केली होती. लोकांना शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदर संस्था चालू करण्यात आली होती. या संस्थेमार्फत 1858 तीन शाळा स्थापन झाल्या होत्या. ब्रिटिशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राईज फंड याच्या सहाय्याने दरमहा 25 रुपये यांची मदत केली होती. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रिटिशांनी त्या टाईमी दक्षिणा प्राईज फंड यांच्या सहाय्याने दर महिना 25 रुपये ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी मदत केली होती. समोर बघू. 1854 ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली होती. महत्त्वाचे त्याच्यानंतर 1855 भारतातील पहिली प्रौढासाठीची रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात चालू केली होती. हे तुम्ही लक्षात ठेवजा. 1855 भारतातील पहिली प्रौढांसाठीची रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली होती. समोर बघू. 1855 ज्योतिबाचे हे नाटक तुम्ही लक्षात ठेवजा, तृतीय रत्न हे नाटक त्यांनी लिहिले होते. ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात हे त्यांना समप्रमाण या नाटकातून दाखवून दिले होते. 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला होता. 1863 ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह व नंतर पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. आता इथं बघा, हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. त्यांनी स्वतःच्याच घरी भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते व नंतर पंढरपूर येथेही त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. समोर बघा. ते निपुत्रिक असतानाही देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवेचा यशवंत हा मुलगा दत्तक घेतला होता व नंतर त्याला त्यांनी डॉक्टर पण केले होते. तर हा यशवंत हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे, त्यांचा काशीबाई यांचा कोणता मुलाचा नाव होता म्हणून. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवजा. समोर बघा. 1864 पुण्यातील गोखलेच्या भागात शेरवी जातीतील पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडून आणला होता. 1865 देशातील विधवांच्या केस रोपण्याच्या प्रथेला विरोध करण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यातील तळेगाव, डमडरे व ओतूर येथे नाविकाचा संप घडून आणला. आता हा एक फेमस इन्सिडेंट आहे, नाविकाचा संप कोणी व कोठे घडून आणला व कशासाठी घडून आणला. तर नाविकाचा संप हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे. हा विधवांच्या केस रोपण्याच्या प्रथेला विरोध करण्याकरिता करण्यात आला व हा कोठे विचारला तर पुण्यातील तळेगाव, डमडरे व ओतू येथे करण्यात आला व कोणी नाविकाचा संप घडण्यास ही स्थापना केली व पुढाकार घेतला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतला होता. असे क्वेश्चन तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप सारे क्वेश्चन बनू शकतात म्हणून इथं महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल. तर हा तरी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघजा तुम्ही. समोर बघा. 1867 रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे महत्त्वपूर्ण काम ज्योतिबांनी केले. ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरिता शेंडे व कोंबार मारेकऱ्यांना पाठवले होते, परंतु नंतर फुलेंचे ते अनुयायी बनले. आता ही सनातनी लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना मारण्याकरिता शेंडे व कुंभार यांना पाठवले, पण नंतर ते त्यांचे आकर्षण व त्यांचे हे कार्य बघून ते स्वतःच त्यांचे फुलेंचे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी बनले होते. समोर आपण बघूया का यांनी कोणत्या पुस्तकाचा अनावरण केलं म्हणून. 1868 अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 2 ते 3 लाइनर क्वेश्चनमध्ये हा सेंटेन्स येऊ शकतो. 1869 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ज्योतिबांनी रचला व त्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कुडवाडे भूषण ही उपमा दिली होती. हे पण आपण समोर बघू. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कुडवाडे भूषण त्यांनी या आपल्या पोवाड्यात स्वतःला उपमा दिली होती. 1869 ब्राह्मणाचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला होता. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ब्राह्मणाचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला होता. 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. 24 सप्टेंबर ह्या डेट लक्षात ठेवजा. 1873 रोजी कुठे केली होती तर पुणे सत्यशोधक समाजाची स्थापना. व हा एक सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचे वाक्य, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, असे त्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. हे तुम्ही लक्षात ठेवजा. 1873 ज्योतिबांनी सत्यशोधक समाजामार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1873 राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्हाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडून आणला.
1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून, हा ग्रंथ तुम्ही लक्षात ठेवजा गुलामगिरी, एक सेकेंड, हा गुलामगिरी हा ग्रंथ लक्षात ठेवजा, सॉरी, तो अमेरिकेतील गुलामगिरीला निग्रो इथे लढणाऱ्या वंशीयांच्या काळ्या लोकांना तो अर्पण केला होता हा ग्रंथ. तर हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे, अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना, काळ्या लोकांना कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी अर्पण केला? तर ऑप्शन देऊ शकतात एक कोणची पण, तर त्याच्यातला आन्सर हा आहे गुलामगिरी हा ग्रंथ. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातला सत्यशोधक समाजमार्फत दीनबंधू हे वृत्तपत्र. आता हे दीनबंधू हे वृत्तपत्र कोण म्हणजे कोणत्या चळवळीच्या पायासाठी त्यांनी चालू केला होता? तर असे क्वेश्चन पण विचारले आहे, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी स्थापन केले होते हे पण क्वेश्चन आले आहे. तर सत्यशोधक समाजमार्फत दीनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी सुरू केले. या वृत्तपत्राचे संपादक कोण होते हे पण विचारण्यात आले. तर संपादक कृष्णराव भालेकर हे होते व नंतर नारायण लोखंडे यांच्याकडे हे देण्यात आले होते, असे सेंटेन्समध्ये क्वेश्चन आले आहे. तर तुम्ही हे पॉईंट एकदम लक्षात ठेवजा. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खतफोडीचे आंदोलन केले होते. आता खतफोडीचे आंदोलन तुम्हाला विचारली कोणी केले होते, तर महात्मा फुले यांनी केले होते. व कोठे केले होते विचारले, तर जुन्नर व अहमदनगर सदरचे हे आंदोलन 2 वर्षे चालत राहिले होते. तर असे क्वेश्चन आपल्या MPSC ने व पोलीस भरती व अन्य एक्झाममध्ये विचारण्यात आले आहे, तरी हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवजा. 1876 ते 1882 दरम्यान ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या काळातच ज्योतिबांनी सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी ब्रिटिश शासनासमोर मांडले होते. ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने फुल्यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली होती. आता ही कंपनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही वन लाईनर क्वेश्चनमध्ये तर विचारण्यात आलीच आहे. व हे कंपनी यांनी पुण्यातील खडकवासला धरण हे धरण बांधण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा निभवला होता, हे पण विचारण्यात आली आहे. नेक्स्ट बघूया आपण. 1877 मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील धनकवडी येथे ज्योतिबांनी विद्यार्थ्यांचा कॅम्प सुरू केला होता. तसेच 1882 साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे, आता इथं हंटर कमिशन 2 आहे, विलियम हंटर कमिशन ते जालियनवाला बाग हत्याकांड याच्यासाठी होय, व शिक्षणासाठी हंटर कमिशन याच्या पुढे महात्मा गांधी यांनी साक्ष दिली होती. महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती 1882 साली. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासनाने ही कमिशन नेमली होती. हंटर कमिशन समोरील साक्ष देतेवेळी 12 वर्षाखालील मुलामुलींना, इथं 12 वर्षाखाली लक्षात ठेवजा, नाही तर तुम्ही 14 मध्ये कन्फ्यूज होऊ शकशान, सध्याच्या आता 14 वर्षाखाली आहे. तर 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे द्यावे अशी मागणी ज्योतिबा फुले यांनी केली होती विलियम हंटर म्हणजे हंटर कमिशन पुढे. पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केले होते. 25 सप्टेंबर 1884 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स अँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, भारतातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली होती? तर नारायण मेघाजी लोखंडे व कोणच्या नावानं? तर मिल हँड्स असोसिएशन यांच्या नावानं. व यांची मदत करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःचा पुढाकार घेतला होता. तर हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवजा. समोर बघू आपण. 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता. भारतीय शेतकऱ्याची अवस्था ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले होते. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता तेव्हा ज्योतिबांनी शेतकऱ्याच्या वेशात त्यांचे स्वागत केले होते. समोर बघू आपण. 11 मे 1888 रोजी मुंबई येथील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर राव बहादूर वडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली, असे क्वेश्चन विचारण्यात येतात. व 19 जुलै 1887 रोजी ज्योतिबांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले होते. हा डेट लक्षात नका ठेवजा, पण स्वतःचे मृत्यूपत्र त्यांनी 1887 लिहिले होते. व 1890 महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुणे येथे मृत्यू झाला होता, तुम्ही इथं बघू शकता. त्यांनी
तीन वर्ष पहिले स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले होते. इथं बघा, 1889 मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असे उद्गार ज्योतिबाने काढले होते. हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे का, असे उद्गार कोणी काढले होते म्हणून? तर ज्योतिबा फुलेंनी असे उद्गार काढले होते. आपण नेक्स्ट बघूया. मुंबईचे गव्हर्नर वायकाउंट फॉकलँड यांनी 1852 ज्योतिबा फुले यांच्या शाळेस मासिक 75 रुपये अनुदान मंजूर केले होते. तसेच ब्रिटिश काळात दक्षिणा प्राईज फंडद्वारे ब्रिटिशांनी फुलांच्या स्त्री शिक्षणास दरमहा 25 रुपये मदत केली होती. हे आपण आत्ताच बघितले होते, दक्षिणा प्राईज फंडद्वारे ब्रिटिशांनी फुलांच्या स्त्री शिक्षणास दरमहा 25 रुपये अशी मदत केली होती. आता ज्यांनी ज्योतिबा फुलेवर म्हणजे हल्ला केला होता ते म्हणजे शेंडे व कुंभार यांनी. त्यांच्यापैकी धोंडीराम कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिले आहे व ते नंतर त्यांचे अनुयायी बनले होते, हे आपण बघितलेच. 1925 पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेथी यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेमध्ये बसवावा अशी प्रथम मागणी केली होती. सध्याची महत्त्वाचे 3 डिसेंबर 2003 ही डेट लक्षात ठेवजा. 3 डिसेंबर 2003 तुम्हाला सेंटेन्समध्ये हा क्वेश्चन विचारू शकते. संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. 1882 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता व ताराबाईच्या या ग्रंथातील विचारांना ज्योतिबा फुले यांनी पाठिंबा दर्शवला होता. तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता विचारतात, ताराबाई शिंदे. महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंगऐवजी अखंड असे नाव दिले. तर ओव्यांना कोणते नाव दिले असे विचारतात, तर अभंगऐवजी अखंड असे नाव देण्यात आले होते. ज्योतिबा फुले यांना समाजातील ब्राह्मणवादी लोकांकडून कलंक कसाई व ग्राम राक्षस असे संबोधले जाई. व त्याच्यानंतर आपण बघू ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा कोणती होती. 1855 आत्ताच बघितलं आपण तृतीय रत्न नाटक ब्राह्मण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेश हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्यमार्ग दाखवतात हे त्यांनी निर्देशनास सांगितले होते. 1868 ब्राह्मणाचे कसब या काव्यात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच याची प्रस्तावना बाबा पद्मजी यांनी केली होती. 1869 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा त्यांनी लिहिला होता. स्वतःला त्यांनी त्याच्यात कोडवाडे भोसले असे संबोधले होते. 1873 त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला होता व अमेरिकेतील काळ्या लोकांना तो निक्रोजना तो अर्पण केला होता. समोर बघू 1883 त्यांनी शेतकऱ्याचे आसूड हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेतकऱ्याचे आसूड तुम्ही इथं बघू शकता. शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्याच्या दुःखास वाचा फोडली यात त्यांनी म्हटले होते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूत्र खचले, इतकेच अनर्थ एका अविद्येने केली. या महत्त्वपूर्ण ओव्यांना ज्योतिबांनी शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथात लिहून शेतकऱ्याच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले होते. 1883 ज्योतिबांनी अस्पृश्याची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता. हा पण अस्पृश्याची कैफियत ग्रंथ इम्पॉर्टंट आहे. 1885 ज्योतिबांनी इशारा या पुस्तकात जातीभेदबाबतचे विचार मांडण्यात आले होते. 13 जून 1885 ज्योतिबांनी सत्सार हे मासिक सुरू केले होते. आता तुम्हाला MPSC क्वेश्चन दिसतातच, पुस्तक व मासिक असे जोडायला हवा क्वेश्चन येतात, तर एका बाजूनं नाव देतात व पुस्तकाचे नाव देतात, तर तरी ह्या क्वेश्चन त्याच्यासाठी इम्पॉर्टंट बनू शकतो. तर सत्सार हे मासिक सुरू केले. या नियतकालिकातून त्यांनी ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आली होती. 1891 हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 1891 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादित करण्यात आला होता. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरो विठ्ठल वाडवेकर यांनी अर्थसहाय्य प्राप्त केले होते, अर्थसहाय्यता दिले होते. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार दीनबंधू या साप्ताहिकामधून व्यक्त केले जाईल. तर सत्यशोधक समाजाचे विचार कोणत्या साप्ताहिकामधून व्यक्त केले जाईल असे क्वेश्चन आले आहे, तर हे दीनबंधू वृत्तपत्रामधून. सार्वजनिक सत्यधर्म आता तुम्ही हा बाकी हे आता इम्पॉर्टंट आहे.
का कोणी कोणास का म्हटले व कोणी कोणास कोणची उपमा दिली असे क्वेश्चन पण येणार आहे. तर सार्वजनिक सत्यधर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असा असे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले होते. या ग्रंथास सत्यशोधक समाजाचा बायबल असे विठ्ठल रामाजी शिंदे यांनी म्हटले होते. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. अशी उपमा येते कोणी कोणास का म्हटले होते तर समोर बघू आपण. 1875 न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली. याबाबत ज्योतिबांनी न्यायमूर्ती रानडे यांचे सहकार्य केले होते. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतिबांनी त्यांचा पुणे येथे सत्कार केला होता. फुले यांचे वर्णन शिक्षण व सभ्यता या शब्दात करतात. असा एक वनलाइनर क्वेश्चन आला पण आहे आपल्या पेपरमध्ये का महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्णन कोणत्या शब्दात करण्यात येते म्हणून. तर शिक्षण व समता या शब्दामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्णन करता येते. समोर बघूया आपण. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी शाहू महाराज यांनी दिली. तुम्ही बघू शकता असे पदवीचे क्वेश्चन येते का कोणी कोणास का म्हटले म्हणून. तर इथं शाहू महाराजांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले आहे. समोर बघा. हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन अशी पदवी सयाजीराव गायकवाड यांनी दिली होती. हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन. तुम्ही ही पॉईंट सगळे नोट डाऊन करून ठेवजा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तसेच आद्य दलित उद्धारक पतितीचा पालनहार असे उद्धार महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे यांनी दिले होते. समोर बघा. लोक मुझे महात्मा कहते असली महात्मा तर ज्योतिबा थे असे उद्गार 1932 महात्मा गांधी यांनी येरवाड्या तुरुंगात असे म्हटले होते. तुम्ही इथं बघू शकता महात्मा गांधीसारखी व्यक्ती यांनाही अशी पदवी देतात. तरी भारत सरकार तुम्ही इथं बघू शकता 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात. 5 सप्टेंबरच्या जागी 11 एप्रिल हा शिक्षक दिवस साजरा करणं ही आमची म्हणणे आहे. व तुम्ही तुमचे विचार आपल्या म्हणजे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता व सांगू शकता. माझे हे विचार आहे, मीने सांगितले तुम्हाला, काही जास्त मेन्शन करू नका त्याच्यात. समोर बघू. ज्योतिबा फुले हे कट्टर एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे असे ते म्हणत. मूर्तीपूजेस त्यांना पूर्णपणे विरोध होता. ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मिक होते असे म्हणत. तसेच ज्योतिबा फुले यांना यांचे समकालीन टीकाकार कोण होते असे क्वेश्चन विचारण्यात आले आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी हे त्यांचे समकालीन टीकाकार होते. तर इथे आपले महत्त्वाचे महात्मा ज्योतिबा फुले यांची फुल लाईफ स्टोरी मी इथं सांगितली आहे. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल हे तुम्ही मला सांगा व कमेंट बॉक्समधले आपले विचार मांडा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण लवकरात लवकर समोरची इम्पॉर्टंट पर्सनल आपण बघू नेक्स्ट जे असेल ते. तरी तुम्ही आपले विचार इथं मांडा. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय. जय हिंद.